शेतकरी मित्रांनो, मी अमन जमीर मोहनावाले आपले सहर्ष स्वागत करतो आमच्या YouTube चॅनलवर। मित्रांनो, सर्वप्रथम आपल्या चॅनलवरील सर्व प्रेक्षक वर्गाला नवीन वर्षाच्या खूप खूप शुभेच्छा। मित्रांनो, मागील वर्षी 2021 मध्ये तुम्हा सर्वांनी आपल्या YouTube चॅनलला खूप भरभरून प्रेम दिलं, खूप चांगला सपोर्ट केला, त्याबद्दल आपल्या सर्वांचे मनपूर्वक धन्यवाद। तसेच येणाऱ्या वर्षात 2022 मध्ये असंच प्रेम तुम्ही आपल्या YouTube चॅनलला देत राहा, असा सपोर्ट राहू द्या, हीच एक नम्र विनंती। तर मित्रांनो, नवीन वर्षाच्या सुरुवातीला शेतकरी बांधवांसाठी अतिशय आनंदाची बातमी आलेली आहे, कारण आजपासून शेतकरी बांधवांच्या बँक खात्यात पीएम किसान योजनेचा 10वा हप्ता हा जमा करण्यात येणार आहे। मित्रांनो, केंद्र सरकारची महत्त्वाकांक्षी योजना असलेली पंतप्रधान किसान सन्मान निधी योजना, या योजनेअंतर्गत शेतकरी बांधवांना वार्षिक 6,000 रुपये वितरित केले जात असतात। तर या योजनेचे आतापर्यंत 9 हप्ते हे वितरित केले गेलेले आहेत। तर 10वा हप्ता आज दिनांक 1 जानेवारी 2022 पासून शेतकरी बांधवांच्या बँक खात्यात जमा करण्यात येणार आहे। मित्रांनो, याआधी शेतकरी बांधवांना याची पूर्वकल्पना देण्यात आलेली होती मेसेज पाठवून की शेतकरी बांधवांच्या बँक खात्यात दिनांक 1 जानेवारी 2022 रोजी पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांच्या हस्ते दुपारी 12:30 वाजता पीएम किसान सन्मान निधी योजनेचा 10वा हप्ता जमा केला जाणार आहे। तर मित्रांनो, यासंबंधीचं प्रेस नोटसुद्धा आता जाहीर करण्यात आलेला आहे। तर सविस्तर माहिती आपण आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत। तर त्याकरिता हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा। व्हिडिओ माहितीपूर्ण आणि उपयुक्त वाटल्यास व्हिडिओला लाईक करा। मित्रांनो, जर तुम्ही आपल्या चॅनलवर पहिल्यांदा आला असाल आणि आतापर्यंत आमच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर लगेच सबस्क्राईब करून घ्या, जेणेकरून असेच माहितीपूर्ण आणि नवनवीन अपडेट्स सर्वप्रथम तुम्हाला पाहायला मिळतील। तर चला सुरू करूयात आजचा हा महत्त्वाचा व्हिडिओ। मित्रांनो, पंतप्रधान कार्यालयाद्वारे सुद्धा महत्त्वाचा असं प्रेस नोट जारी करण्यात आलेला आहे। पंतप्रधान नरेंद्र मोदी पीएम किसानचा 10वा हप्ता 1 जानेवारीला जारी करणार। तर मित्रांनो, अशा प्रकारचा हा महत्त्वाचा असं प्रेस नोट आहे। तळापर्यंतच्या शेतकऱ्यांना सक्षम करण्यासाठी निरंतर कटिबद्धता आणि निर्धार जारी राखत पंतप्रधान नरेंद्र मोदी प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेचा 10वा हप्ता दिनांक 1 जानेवारी 2022 दुपारी 12:30 वाजता दूरदृश्य प्रणालीद्वारे जारी करणार आहेत। यावेळी 10 कोटीहून जास्त लाभार्थी शेतकरी कुटुंबांना 20,000 कोटी रुपयांहून अधिक रक्कम हस्तांतरित होणार आहे। पीएम किसान योजनेअंतर्गत पात्र लाभार्थी शेतकरी कुटुंबाला 4 महिन्यांच्या अंतराने 2,000 रुपयांचे 3 हप्ते असे वार्षिक 6,000 रुपये देण्यात येतात। लाभार्थींच्या थेट बँक खात्यात ही रक्कम जमा होते। या योजनेत 1.6 लाख कोटींपेक्षा जास्त सन्मान रक्कम शेतकरी कुटुंबांना आतापर्यंत हस्तांतरित करण्यात आली आहे। या कार्यक्रमात सुमारे 351 शेतकरी उत्पादन संस्थांना FPO 14 कोटी रुपयांहून अधिक रक्कमही पंतप्रधान जारी करणार असून 1.24 लाखाहून जास्त शेतकऱ्यांना याचा लाभ होणार आहे। यावेळी पंतप्रधान शेतकरी उत्पादन संस्थांशी संवाद साधणार असून राष्ट्राला संबोधित करणार आहेत। केंद्रीय कृषी मंत्री या कार्यक्रमाला उपस्थित राहतील। तर मित्रांनो, अशा प्रकारे अतिशय महत्त्वाचा हा प्रेस नोट सुद्धा इथं जारी करण्यात आलेला आहे। दिनांक 1 जानेवारी 2022 रोजी दुपारी 12:30 वाजतापासून शेतकरी बांधवांच्या बँक खात्यात 2,000 रुपयांचा 10वा हप्ता जो आहे तो वितरित केला जाणार आहे। तर त्यानंतर मित्रांनो, पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांनी सुद्धा ट्विट करून माहिती दिली की नववर्ष 2022 का पहला दिन देश के अन्नदाताओं को समर्पित रहेगा। दोपहर 12:30 बजे वीडियो कॉन्फ्रेंसिंग के जरिए पीएम किसान की 10वीं किस्त जारी करने का सौभाग्य मिलेगा। इसके तहत 20,000 करोड़ रुपए की राशि के ट्रांसफर से 10 करोड़ से अधिक किसान परिवारों को लाभ होगा। तर मित्रांनो, अशा प्रकारे पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांनी सुद्धा ट्विट केलेले आहे। त्यानंतर केंद्रीय कृषी मंत्री नरेंद्रसिंह तोमर यांनी सुद्धा महत्त्वाचं असं ट्विट केलेलं आहे। त्यांनी म्हटलं की पीएम श्री नरेंद्रजी मोदी व्हिडिओ कॉन्फरन्सिंग के माध्यम से पीएम किसान सम्मान निधी योजना के तहत 10 करोड़ से अधिक लाभार्थी किसान परिवारों को 20,000 करोड़ रुपये से अधिक की धनराशि और लगभग 351 किसान उत्पादक संगठनों को 14 करोड़ रुपये से अधिक का इक्विटी अनुदान जारी करेंगे। तर मित्रांनो, अशा प्रकारे पंतप्रधान आणि केंद्रीय कृषी मंत्री यांनी ट्विट करून महत्त्वाची माहिती दिलेली आहे की पीएम किसान सन्मान निधी योजनेचा जो 10वा हप्ता आहे तो आज दिनांक 1 जानेवारी 2022 रोजी वितरित केला जाणार आहे। तर शेतकरी मित्रांनो, अशा प्रकारे आज दिनांक 1 जानेवारी 2022 पासून शेतकरी बांधवांच्या बँक खात्यात 2,000 रुपयांचा 10वा हप्ता हा जमा केला जाणार आहे। मित्रांनो, देशभरातील 10 कोटींपेक्षा जास्त लाभार्थी शेतकरी कुटुंबांना एकूण 20,000 कोटींपेक्षा जास्त रक्कम ही वितरित केली जाणार आहे। तर मित्रांनो, शेतकरी बांधवांसाठी अतिशय महत्त्वाचे हे अपडेट आहे। हे अपडेट तुम्हाला माहितीपूर्ण आणि उपयुक्त वाटले असेल तर व्हिडिओला लाईक करा, जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा आणि मित्रांनो, तुम्ही जर आपल्या चॅनलला आतापर्यंत सबस्क्राईब केले नसेल तर लगेच सबस्क्राईब करून घ्या। तर आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच, भेटूयात पुढील व्हिडिओमध्ये एका नवीन माहितीसह। धन्यवाद।